ब्रेकनंतर बातमी आहे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची। राजेश टोपे यांना आपल्या बिझी शेड्यूलमध्ये जेवणाला वेळ मिळत नाही की काय असंच वाटू लागलेलं आहे, कारण असाच एक व्हिडिओ सध्या समोर आलेला आहे। राजेश टोपे हे आपल्या गाडीमध्ये बसून जेवत असल्याचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। औरंगाबाद विमानतळावर असताना राजेश टोपे हे गाडीत बसून जेवण करत असल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत आहे। कोरोनामुळे राज्यातली स्थिती गंभीर होत चालली, अशातच राज्याची आरोग्य व्यवस्था सांभाळताना आरोग्यमंत्र्यांना मोठी कसरत करावी लागते आणि त्यातच त्यांना वेळी अवेळी गाडीत बसून जेवण करावं लागत असल्याचं या व्हिडिओतून स्पष्ट दिसतंय। यानंतर बातमी आहे मुंबईमधून। मुंबईमध्ये रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळा बाजार सुरू आहे आणि गुन्हे शाखेनं या काळा बाजाराचा पर्दाफाश केला आहे। गुन्हे शाखेनं गोरेगावच्या मोतीलाल नगरमध्ये एका हॉटेलवर छापा टाकलाय आणि या किचनमध्ये 26 वायल्स रेमडेसिवीर इंजेक्शन लपून ठेवले होते। त्याची माहिती मिळताच गुन्हे शाखेनं कारवाई करत हॉटेलच्या किचनमधून रेमडेसिवीरचा मोठा साठा जप्त केलाय। याशिवाय 5 जणांना अटक सुद्धा केली आहे।